गेल्या 2 दिवसांपासून जुन्नर तालुक्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे। यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे धुमशान सुरू असून दिवसागणिक पावसाचा जोर वाढत आहे, त्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे। धरणातील अतिरिक्त पाणी नद्यांमध्ये सोडण्यात आल्याची माहिती कुकडी पाटबंधारे नारेंगाव विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली आहे। चिल्लेवाडी धरणातून मांडवी नदीत 1650 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे। पिंपळगाव चोगा धरणातून पुष्पावती नदीमध्ये 2000 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे। डिंबे धरणातून घोड नदीत 4875 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे। वडस धरणातून मीना नदीत 7400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे। मागील 24 तासात धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे। यडगाव धरण 93 मिलीमीटर, यावर्षीचा एकूण पाऊस 981 मिलीमीटर। माणिकडोह धरण 108 मिलीमीटर, यावर्षीचा एकूण पाऊस 1219 मिलीमीटर। वडस धरण 32 मिलीमीटर, यावर्षीचा एकूण पाऊस 735 मिलीमीटर। पिंपळगाव चोगा धरण 32 मिलीमीटर, यावर्षीचा एकूण पाऊस 1025 मिलीमीटर। डिंबे धरण 81 मिलीमीटर, यावर्षीचा एकूण पाऊस 1108 मिलीमीटर। चिल्लेवाडी धरण 7 मिलीमीटर, यावर्षीचा एकूण पाऊस 696 मिलीमीटर। या पद्धतीने मागील 24 तासात धरण क्षेत्रात झालेल्या पावसाची नोंद झाली आहे। 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।